परवा दिवशी जो व्हिडिओ पांडुरंगाने टाकला की भांडण, त्यामध्ये मी प्रियंकाला मारलं का असं तुमचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर काय झालं, तो व्हिडिओ बघितलाय मिलिटरीतल्या भावाने, मेजरने, माझ्या भावाने. तर तो एवढा वरडलाय मला, तुम्हाला सांगतो आता काय, त्यामुळंच खास व्हिडिओ बनव. मला काय त्याला फोनवर बोलायचं धाडस झालं नाही, म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याला बोलतो. या आयक, व्हिडिओ बघतोय तू, तू आता तिकडं बाउंड्रीवर आहे, वेळ भेटन तसा तो अधून मधून कॉल करत असतोय, लक्ष असतंय त्याचं. जसं आपल्या भारत देशावर लक्ष, तसं फॅमिलीवर सुद्धा लक्ष आहे त्याचं, तिथं बाउंड्रीवर थांबून सुद्धा. घरात कोण भांडण करतंय का, घरात काय किरकिर चालू का, यूट्यूबच्या माध्यमातून खरं खोटं त्याला कळत असतंय, तिथं लक्ष ठेवू नये अधून मधून. त्याचा कॉल आला, म्हणलं बोल काय झालंय, म्हणलं तुला, म्हणलं काय नाही काय नाही, मग भांडण करा काय, कंटाळा आला का तुला, म्हणला कुणी केलंय म्हणलं भांडण, तू नीट व्हिडिओ बघितला का, ते काय का असं म्हणला, पण हे नको आहे म्हणला. अरे म्हणलं बाप्पा, चूक माझी नाही, चूक तुझी वहिनी करते, हाटकुरापणा करते. आणि यूट्यूबच्या बरेच मला कमेंट पण आले की बाबा नका प्रियंकाला हात उचलू किंवा हाणत जाओ, तुमच्याकडनं काय घरात चुका झाल्या. आता प्रत्येक नवऱ्याची माया वेगळी असते, आता जी लेडीज माझा व्हिडिओ बघतात तुमच्या नवऱ्यांची माया तुम्हालाच माहिती आहे कशी ती. काय काय नवरं तुम्हाला सांग, हात पण काढतात, काय काय नवरं आदू पण करतात, काय काय नवरं दवाखाना पण दाखवतात, पण काय काय नवरं तुम्हाला सांगतो मग लोटांगण घेत पण येतात, काय काय नवरं माहेरी पाठवतात, कोण तुम्हाला माहिती आहे कसं असतं जय ते परिस्थिती. सामन्यांचं सारखं नसतं या घरातलं, जगावेगळं तर मी काय केलं नाही ना, की जग नवरा बायकोला तुम्हाला सांगतो दिपटून काय बरं ठीक आहे. मी काय म्हणतो, जसं आपण बायको अधिकार गाजवतो तसं घरात पुरवणी पण केलं पाहिजेत, परपंचा केला पाहिजे तर अधिकार आहे. बाहेर खायचं मारण बायको करायचे दादागिरी तसली माझी औलाद नाही. मी बाहेर पण वागय चलतं पण आणि घरात पण चलतं, कळलं. आणि मी परपंचा बघतो पण वेळ आली दवाखाना लगेच भाजीपाला किराणा ते आता सांगायची वेळ ना, तुम्ही समध बघताच आहे एवढंच म्हणूस तर किलो नाही किलो म्हणूस तर 4 किलो असते. साडी फिडी काय लुगडे धुणं बा काय म्हणीन ती या, मग समध पुरवणे करतो कधी बायकोला हाताला कधी कष्ट नाही, खुरपं माहीत नाही ना, शेती माहीत नाही ना, गिरण ना किराणा दुकाना. बाप्पा तुला पण सांगतो मी, तुझ्या वहिनीला एवढं सुख आहे, मग थोडं ती शेपारली, थोडं ते हाटकोरापणा कर, हा पावडर डब्बा बाप्पा, हा पावडर डब्बा ही कंपनीने का काढला सांग मला, तू व्हिडिओ बघतोय ना ही का काढला सांग, तोंडा लावा काढला मी लावतो आता तोंडाला बघू काय होतंय, हे बघ तोंडा लावतो बघ काय होतंय, मला गांधा येते आत का मरतोय का चक्कर येते का घाम येतोय का हागवण लागती का डोकं दुखतंय बघू दे काय होतंय मला. अयो कशासाठी काढला हे पावडर डबा सांग, आज प्रत्येक किराणा दुकाना मॉलमध्ये हे डबा आहेत बघ, लावला कसं वाटतंय कसा दिसतोय, दिसतोय ना ब्युटिफुल चिकना देखना, मग त्यासाठी पावडर डबा आहे. तुझ्या वहिनीला मी काय ह्यात काय उंदराचं औषध टाकून देत होतो मारत होतो काही, कुठं कुठं तिसऱ्या जागेवर लाव म्हणत होतो काही, तो अंडायची वस्तू तो अंडायला लाव एवढी शिक्षा होती ना. आणि ती एक घरातल्या घरात एक मनोरंजन गेम म्हणून मी घेत होतो, पूजेची कृष्णाची राधू ओम ही समधे होती. आणि त्यामध्ये हा पावडर डबा जो तो बॉल चेंडू हातून पडल त्याला फक्त ही शिक्षा म्हणून एवढं करायचं असं लावायचं, काय मी चुकीचं केलं काय तिला त्रास दिला. आपलं कशावर चालू आहे समजा यूट्यूबवरती, यूट्यूबच्या माध्यमातून अर्निंग आपलं होतं, पेमेंट येतं भरपूर, लोकांना आवडतं, मनोरंजन होतं. आज आमच्यामुळं
मी म्हणतो 4-5 कुटुंब सुखी असली ती बघून, जरा आमची फॅमिली बघून ती सुखी असली किंवा त्यांना एक भारी वाटत असलं, त्यांचं अजून आयुष्य वाढत असलं किंवा हसत असले, एक वेळ देत असले आमच्यासाठी, तर आम्हाला त्यांचा आशीर्वाद आहेत. मग हे जे दाखवतो हे करतो ह्यात माझी काय चुकी? मी फक्त म्हणलं पूजेने लावलं पावडर, बरं तिला ती पावडर जमत नाही, दुसरी आणली, दुसरी लावली नाही. आणि वरून काय म्हणती की मला तुम्ही पावडर लाव म्हणता, कारण मला आईबाप नाहीत ना, आहेत पण असून पण नसल्यासारखे आहेत, म्हणून तुम्ही माझा फायदा घेता. सांगा ह्यात फायदा काय घेतला? पूजेने तसं म्हणायचं का, मला आईबाप नाही म्हणून तुम्ही मला पावडर लावा लावताय तोंडाला? अरे काय कारण आहे का? उडता बसता कुचल्यानंतर, कुठतर दवाखाना दिसल्यानंतर, मोडल्या काळं निळं केल्यानंतर, वन उमटल्यावरती खायानं देणं, कामाला लावणं, सारखं शिवी देणं, दारू पिऊन येणं, तुम्हाला सांगतो तिचं पैसे घेणं, तिला हानमार करणं, घरात चटणी पिठाला महाग, तवा म्हणायचं की माझं आई वडील नाही म्हणून मजबूरीने तुमच्या पैसे राहते, मला फायदा घेताय का? हे पावडर लावलं म्हणून तुझा आईबाप नाही म्हणून मला नेटाने पावडर लावता, ही कारण झालं का? नशीब नवरं चांगलं भेटलं काय बोला, त्याचा अक्कल तर पाहिजे की बाबा माझी आईबाप नाही म्हणून मला पावडर लावायला लावताय. मग माझं डोकं हललं ना, माझं डोकं हललं आणि का मारलं प्रियंकाला? मारलं पण नाही, असं असं मारणं, असं मारणं, असं मारणं, ह्याला मारलं म्हणतात. हात तर उचलत नाही हो आपला, माया येते. मग काय केलं? तुम्ही नीट हिडो बघा पांडूच्या चॅनल जाऊन, पांडू तेवढ्यात आलता ब्लॉग बनवत. काल आमचा गेम चालू होता, प्रियंकाची माझी तकतक झाली, आई आडवा येते, गेम जागेवर थांबवला, पांडू वरनं आला. त्या टायमिंगला ती फक्त म्हणली की माझं कोण नाही म्हणून फायदा घेता. फायदा घ्यायचा असताना लय लवकर घेतला असता, त्याला फायदा म्हणत नाही असला किरकोळ कारणाला. मग तेवढं शब्द बोलले माझं टाळकंच हल्लं की बाबा म्हणती काय, माझा आईबाप नाही म्हणून माझा तुम्ही सारखं धमक्या देता, माहेर लावायचं किंवा पावडर लावला होता, ही कारण मला पटलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो. मी काय केलं, खापी दिसून तिला हित धरलं आणि असं ढकलत नेलं, लगेच ती खाली बसली, झालं दिलं सोडून. ह्याला मारलं म्हणत नाही, जावा टिकारनं काढत्या, दांडकं काढत्यात, लाता बुक्या, जावा कुठंतरी खून निघतो तवा म्हणतात की मारलं. आणि तुम्ही म्हणता मारणं काय? मला माया आहे, माझी फॅमिली, माझी लेकर आहेत, बायको माझी, मला तिचं गुण माहीत आहे, स्वभाव माहीत आहे, अशा गोष्टी आहेत. तर ते हात उचलत नाही. बघा समोरच्याला किती पण समोरच्याने मला बोलू द्या किंवा किती चुका करू द्या, किती मनिस्ताप तापवू द्या मला, मी काय करतो स्वतःला त्रास करून घेतो, गप बसतो कुठतं, कोपऱ्या जाऊन निघून जातो कुठतरी, पण नाही दाडेच होत मन दुखवायचं. बोल माझं डोक्यावर पाणी गेलं म्हणजे मग त्यात अशा गोष्टी झाल्या गेल्या की तुम्ही म्हणता की मारलं. चूक कोणाची? काय होतं ही पावडर डबाय काय लावली म्हणून काय होतं? असं तुला म्हणलं का काळं लाव तोंडाला किंवा वर तांगडा खाली मुंडी कर किंवा सर्कस करून दाखव, हा एका हातावर गोल फेर फेर काय साप फेप धर, असं काय म्हणलंय काय? हो काय ते किरकोळ कारणानं परत त्याला अशा गोष्टी होत्या. मग ती मेजरने केला कॉल, मेजर म्हणला भांडण कर नको. मग आता मी त्याला बोललो की बाप्पा तू हिडो पूर्ण बघ, कृष्णाचा चॅनल जाऊन बघ, त्याचा कुठनं कसं स्टार्ट झालता, पहिलं किती गुढी होती, आणि मी काय बोलून बोलून बोललो आणि पांडू चॅनलला बघ आणि मग मला कॉल कर म्हणलं. तुझं आवश्यक आमचे मानतो, वडिलांप्रमाणे दर्जा तुला आहे आणि तुझं कुठलं आम्ही ऐकत नाही, असा कुठला दिवस नाही ना, कुठला शब्द नाही, तुझं लक्ष कॅमेरावर आमच्या आहे, भारी वाटतं कोणतरी जबाबदारी कोणाला तरी आम्ही भेटतो, कोणाला तरी ऐकतो, कोणतरी आमच्यावर लक्ष ठेवणारा आहे, चुकीचं पावलं जात असलं तर कुठतं दापणार आहे. पण तू फक्त टायटल बघितलं असं आणि पांडून पहिल्यांदा असं धरलेलं एवढंच मारलं बावड्यानले, ते टायटल त्याने टाकलं म्हणून आज बघ आधी. आणि काय तुला मी काय असं म्हणजे वाटलं असेल तुला की बाबा हिडो बघ म्हणलं, मनाला काय लागून घेऊ नको, पण तुझ्या भावाची चूक आहे का मला सांग,
परत मला कॉल कर, मी काही तुला मग असे कॉलवर पण बोलू शकत होतो पण नाही बोललो, तू व्हिडिओ बघत मला कॉल कर, तुझी वहिनी किती हाटकोरापणा करते, कसं तुझा भाऊ नांदतोय उलट झालं, मी नांदतोय तिच्यापाशी आणि मग मला सांग। आता आई वडील गेले ते गावाकडे दसऱ्यासाठी, तिकडे 10 दिवस येणार नाही। पांडूची पूजा ही सागर शंभू संधी ऑल फॅमिली फिराय बाहेर गेल्यात, कृष्णाचा रात्री इथं मी व्हिडिओ घेतलाय मस्त बघे आणि तो आता एडिट करा, मी खाली चाललोय। आता घरी प्रियंका आहे, तिचं दसरा तिसरा काढला अख्खं घर जाते, मी तुम्हाला सांगू भांडेन कुठेन धुणं 2 दिवस झाले तीच करते। चला बघू आता भाऊ काय म्हणतोय, बाकी काय ना तुम्हाला चूक वाटते का तर मला सांगा कमेंटमध्ये।